टपरीचालक महिलांनी अतिक्रमण विरोधी पथकाला विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिला आणि तिच्या सुनेला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी लता हके, गंगूबाई हके या दोघींना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी राजेश खुडे यांनी फिर्याद दिली. पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा रोडवर अतिक्रमण विभागाकडून 2 दिवसापासून अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला विरोध करत असतानाच महिला पोलिसांकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप म्हणाले, शहरातील अतिक्रमण कारवाई सुरू असून अतिक्रमण कारवाई दरम्यान नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. यातून वादाचे प्रसंग निर्माण होतात, त्यामुळे अतिक्रमण कारवाई करताना पोलिसांची मदत घेतली जाते. अशाच प्रकारे मगरपट्टा येथे अतिक्रमण कारवाई करत असताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार मंगळवारचा असून मगरपट्टा येथे कुमार पॅराडाईजजवळ लक्ष्मी लॉन्स रस्त्यावरील पदाचारी मार्गावर चहाची टपरी या 2 महिलांनी सुरू केली होती. ही टपरी बेकायदा असल्याने त्याच्यावर मंगळवारी सायंकाळी महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी दोघींनी कारवाई कर यावेळी महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले, मात्र त्यांनी त्याला विरोध केला. तसेच त्या दोघी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या आणि पोलिसांवर दगड फेकले. यामुळे पोलिसांनी आपल्या बचावासाठी हा पवित्रा घेतला असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मोहन काढ बाजूला.